अरे तुझी होणारी बायको आली आहे. ये ये. हाय सौमित्र. हाय. मी सौमित्रला मंगळसूत्राचं डिझाईन दाखवायला आले. ड्रायव्हर गाडी थांबव. अवंतिका ठीक आहेस ना तू? नाही काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. तुम्हाला माहितीये ना मी नाही जगू शकत सौमित्रशिवाय. मला सौमित्रशी लग्न करायचंय. हो शांत हो. या जानकी वहिनी आहेत ना या मला बऱ्याच सेन्सिबल वाटल्या. त्या यातनं नक्कीच काहीतरी मार्ग काढते. ओके सो रिलॅक्स. माझं लग्न होईल ना सौमित्र बरोबर? हो होईल. पंढरती तिची मुलगी आली होती ना आज ती तीच आहे डॅड जिचं सौमित्राची लग्न होणार आहे. ती मंगळसूत्र दाखवायला आली होती डॅड. म्हणजे त्यांचं लग्न ठरलंय डॅड आणि फुले. बेटा ऐक हे बघ. ती मंगळसूत्र दाखवायला आली होती पण अजूनही सौमित्रनं तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं नाहीये. सो रिलॅक्स रिलॅक्स. जानकी वहिनी काहीतरी नक्कीच करते. तू इथे कशी काय? मी तुला मंगळसूत्राचं डिझाईन दाखवायला आले होते. चल ना आपण बघूया. कम ऑन बस बस. हे कॅटलॉग आहे यात वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत बघून घे. सौमित्र ह्या चार डिझाईन मी शॉर्टलिस्ट करून ठेवलं पण हे मला खूप आवडलंय. हे कसं आहे? मला असं वाटलं तू वाव म्हणशील. ऍक्च्युली मला आयडिया नव्हती ना तू अशी अचानक मंगळसूत्राच्या डिझाईन्स दाखवायला येशील. व्हॉट अ युनिक सरप्राईज. सो स्वीट ऑफ यू. कसं? फॅन्टास्टिक. आय लव्ह इट. तुला आवडलं ना? मलाही खूप आवडलंय. सौमित्र तुझा आणि माझा चॉईस परफेक्टली मॅच आहे ना.